राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचा चेहरा असणारे बाबा सिद्दीकी यांच्यावर रात्री 8:30 वाजता मुंबईतल्या बाडा कब्रस्तान या ठिकाणी अंत्यसंस्कार होताना पाहायला मिळणार आहेत. याच ठिकाणी त्यांना दफन केलं जाणार आहे. त्याची तयारी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हे बाडा कब्रस्तान आहे आणि याच ठिकाणी साधारणपणे 8 वाजेपर्यंत बाबा सिद्दीकी यांची जी डेड बॉडी आहे ती आणली जाईल. ॲम्ब्युलन्समधून बँड्राहून बाडा कब्रस्तान जे मरीन लाईन्स परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी आणली जाईल. त्या ठिकाणी पुन्हा एकदा अनेक जे मान्यवर आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यानंतर अंत्यसंस्कार जे आहेत ते पार परताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. समोर या मैदानामध्ये शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांना या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कालच या संदर्भामध्ये स्पष्ट केलं होतं. त्यांना म्हटलं होतं की बाबा सिद्दीकी हे माजी मंत्री आहेत आणि 2004 ते 2008 या काळामध्ये त्यांना विविध खात्यांचे राज्यमंत्रीपद तसंच म्हाडाचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जावेत अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वतीनं देण्यात आले होते आणि त्यानुसार साधारणपणे 8:30 ते 9:45 दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात याच परिसरामध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. तिथं त्यांना मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर अंत्यसंस्काराचा जो कार्यक्रम आहे अंतिम तो या ठिकाणी पार पडणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत. आज मोठ्या प्रमाणात बाबा सिद्दीकींचे चाहते असतील, कार्यकर्ते असतील किंवा यासोबतच राज्यातले देशातले अनेक मान्यवर जे आहेत किंवा अनेक सेलिब्रिटी आहेत ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करताना करायला येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळेच पोलिसांना देखील खबरदारी आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळत आहे. माध्यमांसाठी देखील एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक देशभरातली चॅनल्स या ठिकाणी या कव्हरेजसाठी आहेत. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की संपूर्ण प्रकरणामध्ये 3 संशयित असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यातल्या 2 संशयितांना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. पैकी एकाला 14 दिवसांची कोठडी मिळाली तर दुसऱ्या संदर्भामध्ये त्याच्या वयाच्या संदर्भामध्ये सध्या वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळं कोर्टानं त्याच्या संदर्भात देखील एक वेगळे आदेश दिल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात एक हादरा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. कशा पद्धतीनं हत्या झाली, याच्यामागं कोण आहे, याचा सध्या पोलीस कसून तपास करतायत. काही वेळातच बाबा सिद्दीकींचे अंत्यसंस्कार जे आहेत ते या बाडा कब्रस्तानमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कॅमेरामन अनिल संगारे सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.